टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते अझहर खान यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरून त्यांना बदनाम केल्या प्रकरणी हडपसर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे संचालक शफी यासिन इनामदार यांच्यावर खान यांनी लष्कर कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्या प्रकरणी लष्कर कोर्टाने CRPC 202 कलमांतर्गत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश वानवडी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. अझर खान यांच्या विरोधात वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी शफी इनामदार नावाच्या सदग्रस्ताने बदनामीकारक खोटा बिनबुडीचा बनावट अर्ज दिला होता. सदरील अर्जामध्ये अझर खान याच्याविरुद्ध ब्लॅकमेकर, फशव्या असे खोटे आरोप त्या ठिकाणी लावलेले होते. त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले होते. म्हणून अझर खान यांनी वानवडी पोलीस यांच्याकडे तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या तक्रारीची बिलकुल दखल घेतली गेलेली नाही. म्हणून आम्ही माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर यांच्या न्यायालयात V 499/501 या कलमा अंतर्गत शफी इनामदार ह्याच्या विरोधात प्रकरण दाखल केल्यानंतर सदील प्रकरणामध्ये प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मेहरबान न्यायालयाने CRPC 202 प्रमाणे शफी इनामदार याच्या चौकशीचे आदेश दिलेत. आणि विशेष म्हणजे एका महिन्याच्या आत सदरील तपास करण्याचे आदेश देखील मेहरबान कोर्टाने दिलेले आहेत. म्हणून अतिशय महत्त्वाची घटना आहे की एखाद्याच्या व्यक्तीच्या विरोधात अर्ज देताना आपण योग्य ती दखल घेऊनच द्यायला पाहिजे.